नमस्कार, मी मीना, मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पात्याची सुकी मसालेदार भाजी। स्प्रिंग ऑनियन पण म्हणतात। खूप छान अशी ही रेसिपी बनून तयार होते, झटपट अशी होणारी रेसिपी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग आपण पटकन कांद्याच्या पात्याची भाजी। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबमध्ये मीनास किचनला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा। आता मी गॅस ऑन करून घेतले आणि कढाई पण गरम झाली। 2 चमचे तेल टाकले। तेल छान तापलं की 1/2 चमचा याच्यामध्ये राई टाकायची। आपल्याला राई व्यवस्थित तडतडली पाहिजे की नंतर आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचं जिरं टाकायचं आहे। जिरं छान तेलामध्ये फुललं पाहिजे। खूप मस्त अशी भाजी बनून तयार होते। जिरं व्यवस्थित फुललं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकले। पातीचे कांदे 5 आहेत आणि साधे कांदे आहेत ते आपले 3 मी घेतले। पूर्ण ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे। हे पूर्ण टाकून झालं की तेलामध्ये छान आपण मिक्स करून थोडं मऊ होईपर्यंत थोडी वाट पाहूया आपण। आता तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मी 3 लसणाचे पाकळे घेतले आणि 5 कढीपत्ता घेतले। हे पण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचे। हे व्यवस्थित थोडं छान असं परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकायचे। हे मी झाकण बंद करून घेते। आता आपण एकदा चेक करून घेऊया। हे मी मिक्स करून घेते। थोडंसं तळायला लागले, गॅस अगदी मी स्लोच ठेवलं आहे। ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा धणेपूड टाकणार आहे। थोडंसं आपण मसालेवाली करणार। 1/2 चमचा जिरेपूड आहे। 1/2 चमचा आपण ह्याच्यामध्ये आता हळद ॲड करायची आहे। 1 चमचा मी लाल तिखट टाकले। चवीनुसार मीठ टाकूया। तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे पूर्ण मसाले आपण मिक्स करून घेऊया। कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचे। तुम्हाला जर ह्या भाजीमध्ये टोमॅटो टाकायचं असेल तुम्ही टोमॅटो पण टाकता। मी थोडं झाकण बंद करून थोडं वाट पाहून घेते। आता मसाले व्यवस्थित छान ह्याच्यामध्ये मिक्स झालेले। आता मी एक जुडी ही कांद्याची पात घेतली, स्वच्छ साफ करून 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। हे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण भाजीही ॲड करूया आणि मिक्स करून घ्यायची। आता पूर्ण एकजीव करून घेऊया ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये आता मी पाण्याचा वापर करणार नाही। ही भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। थोडं आपण झाकण बंद करून छान वाफेवर शिजवून घेऊ। आता आपण चेक करून घेऊया। भाजी व्यवस्थित आपली बनून तयार झालेली आहे आणि ह्याच्यात पाण्याचा वापर पण केला नाही। छान अशी भाजी बनून तयार झाली आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण सर्व करून घेऊया। हे मी एक छोटी कढाई घेतली आहे। कढाईमध्ये ही गरमागरम कांद्याच्या पातीची भाजी सर्व करून घेते। खूप मस्त आणि टेस्टी लागते ही भाजी। तुम्ही चपातीबरोबर किंवा डाळ भात असेल त्याच्यावरही खाऊ शकता। झटपट अशी होणारी रेसिपी आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून पाहिजे। मला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा। तुमचा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर। तोवर मस्त राहा।